नमस्कार मंडळी, मी कांचन नमस् किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण करणार आहोत झटपट चटपटीत बनणार अशी ओली फेल. तुम्ही स्नॅक्ससाठी रेसिपी बनवू शकतात. बनवायलाही सोपी आहे आणि घरात जो पण पर्सन अवेलेबल आहे ना त्यामध्येही रेडी पण होते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. इथे घेतलेले आहेत कुरमुरे. कुरमुरे थोडं सॉफ्ट झाले असेल तर कढईमध्ये थोडंसं तेल टाकून छान क्रिस्पीपर्यंत परतून घ्या. त्याचबरोबर भाजके पोह्यांचा चिवडा मिक्स करून घ्यायचा आहे. लाल मिरची पावडर, हिरवी चटणी. आता हिरवी चटणी आणि इमलीची चटणी याचा व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवर भेटून जाईल. आता त्यात टाकत आहे फ्राय केलेला बटाटा. तुम्ही ते बॉईल बटाटासुद्धा वापरू शकतात. बटाटा बारीक कापून घ्यायचा आहे आणि थोड्याशा तेलापर्यंतमध्ये क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करायचा आहे. नंतर वरतून टाकायचं आहे लाल मिरची पावडर, चाट मसाला आणि चवीनुसार मीठ, मिक्स फरसाण, बारीक शेव, बारीक शिजलेला कांदा, बारीक शिजलेला टोमॅटो आणि कोथिंबीर. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं की वरतून मी टाकणार आहे इमलीची चटणी. ही सगळ्या शेवटी टाकायचं आहे, नंतर ही लगेच सॉफ्ट व्हायला सुरुवात होईल. आणि चटणी टाकून हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे चटपटी तशी आपली भे खाण्यासाठी रेडी झालेली आहे. आपण याची प्लेटिंग करून घेऊयात. चला तर मंडळी झटपटे बनणारे चटपटे तशी आपली ओली फेल खाण्यासाठी रेडी झालेली आहे. रेसिपी अगदी साधी सोपी आहे, पटकन पण बनते आणि मुलांना स्नॅक्सला तुम्ही देऊ शकतात. रेसिपी घरी जरूर ट्राय करा. व्हिडिओ कोणत्याही कारणावर त्या लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार किचन मराठी बघितल्याबद्दल धन्यवाद.